सांगली महापालिकेकडून आपत्तीपूर्व तयारीला आता वेग आला असून महापौर आयुक्तांकडून तयारीचा आढावा देण्यात आलाय. नदी पात्रात बोटींचंही प्रात्यक्षिक घेण्यात आलंय. 2019 साली झालेल्या महापुराचा अनुभव घेता सांगली महापालिकेकडून आपत्तीपूर्व तयारीला वेग आलाय. या तयारीचा महापौर दिग्विजय सुरेंशी आणि मनपा आयुक्त नितीन कपडणीस यांनी आज ऑनफील्ड तयारीचा आढावा घेतला. यामध्ये नदी पात्रात बोटींचं प्रात्यक्षिकही घेत संभाव्य आपत्ती उद्भवल्यास महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी बोलताना दिली आहे. अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सर्वांना अग्निशमक विभागाकडील उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळ याची माहिती दिली आहे. यावेळी प्रात्यक्षिकाबाबत महापौर दिग्विजय सुरेंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसंच नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सर्व नागरिकांच्या मदतीसाठी तयारीनिशी सज्ज असल्याचा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राला सन 2019 महापुराला सामोरं जावं लागलं होतं आणि सन 2020 अतिवृष्टीला सामोरं जावं लागलं होतं. ह्या दोन्ही वर्षी आपत्ती व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेचा मोठा कस लागलेला होता. ह्यावर्षीसुद्धा आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी म्हणून आज महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या सर्व बोटींचं मॉकड्रिल घेण्यात आलेलं आहे. महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सुसज्ज आहे का हे तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या मॉकड्रिल सुरू आहेत. सन 2021 अतिवृष्टी झाली किंवा थोड्याफार प्रमाणात पूर आला तरी महानगरपालिका प्रशासन, महानगरपालिकेचं अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष ह्या आपत्तीला सामोरं जायला तयार राहील. आपत्ती काळामध्ये नागरिकांची सुरक्षा, नागरिकांचा बचाव, नागरिकांचं स्थलांतर यासाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका दक्ष राहील आणि ह्यावर्षीसुद्धा महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात चांगली कामगिरी होऊन या आपत्तीत कोणालाही आपत्तीला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.